गणपती बाप्पा मोरिया काय बोलते इथे काय झालंय बघ गणपती बाप्पा मोरिया नमस्ते आज मी काय बनवते काय महाराजा पिझ्झा महाराजा पिझ्झा एक युनिक नाव आहे आज हा ते काजलनी नाव दिलेलं आहे त्या रेसिपीला आता त्याच्यासाठी एक कप मैदा घेतलाय चवीपुरतं थोडंसं मीठ आणि दुधामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण गोळा करतो ना चपातीचा तसा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे थोडासा सुका ठेवते आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं आता दूध आहे ना जेवढं आपल्याला गोळा करायला लागेल ना तेवढंच घ्यायचं आहे आपलं जसं मैद्याचं प्रमाण आहे तितकं तितकंच दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे चपातीचं पीठ मळतो तसं तसं तसंच गोळा करायचा दूध किती थोडासा लागतो पण दूध पाहिजे असतं पाणी वगैरे नाही यूज करू शकत पाणी नाही फक्त दूध ही रेसिपी कशी एक मजा म्हणून करायची आहे स्नॅक्स म्हणून हा इथे बघा मस्त पैकी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे ना आता काय करायचं माहिती आहे का हा गोळा करायचा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवायचा डब्यामध्ये असं का म्हणजे चांगलं त्याला पाणी नाही लागलं पाहिजे फ्रीजमधलं पाणी सुटतो ना ते आता हे बंद करून आता हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा किती वेळेसाठी एक तास एक तास एक तासासाठी ठेवायचा फ्रीजमध्ये चलो फ्रीजमध्ये आधी आपण किती बटाटे बॉईल केली दोन बटाटे आपण असं किसून घेतो ना असं किसून घ्यायचं आता दोन बटाटे किसून घेतलेले आहे चांगली शिजवलेली आहेत आता हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे काय ते हे आहे ऑल पर्पज सीझनिंग थोडस टाक इथे आपण ऑल पर्पज सीझनिंग घेतलेलं आहे तुम्ही इकडे चिली फ्लेक्स आणि बाकी काय असतं ते पण घेऊ शकता दोन चमचा मेयोनीज ओके मेयोनीजने कसं त्याला ऑइली पण येईल जरा आता इथे एक तासासाठी पीठ ठेवलेला होता फ्रीज मध्ये पिशवीत ठेवलं होतं बांधून ठेवला होता आता याचं काय करायचं आता तो परत मळायचा नाही आहे पीठ आणि रेसिपीचं नाव काय काजल काजलच सांगेल काजलनेच सांगितलंय सुचवलंय मी ना काय महाराजा पिझ्झा आता याच्यात आपण बोलणार काय दोन गोळे करायचे का तीन गोळे गोळेच नाही करायचे त्याचे एकच गोळा करायचा आहे एकच सरळ थापायचा पिझ्झाचा लेअर कसा असतो तो बेस असतो ना तसा सेम करायचा आपल्याला आणि ते आपण खाली किती घेतले थोडा पीठ लावलाय इथे 8 क्यूब्स घेतले चीजचे बघू आता पुढे काय करायचं आपल्याला आता हे लाटायचं पोळी बनवायची त्याची आपण चपाती लाटतो तशीच ना आता इथे पोळी लाटून झाली आहे आपली आता त्याच्यावरती चीज आता इथे बघा आम्ही नॉर्मल चीज घेतलंय इकडे तुम्ही मोझरेला चीज सुद्धा घेऊ शकता आणि ते वेगवेगळे प्रकारचे चीज असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि थोडा थोडका नाही लागत जास्त चीज घ्यायचा या रेसिपीला जास्त चीज पाहिजे म्हणतो महाराजा पिझ्झा महाराजा कसे असतात कसे असतात पूर्वी चीज खायचे का महाराजे लोक खात पण असतील काय माहिती हे बघा एक इकडे टाकलाय ना हे दुसरा चीज लोडेड असं म्हणू शकतो ना आता इकडे दुसरं आता इकडे बघा टोटल आता चार किसल्यानंतर तुम्हाला दाखवतो नाव आहे ते राजा महाराजी म्हणजे आम्ही अशी रेसिपी अशी ठरवली अशी बनवायची असं काहीतरी करूया रेसिपी ठरली बनवायची सर्व रेडी झालं फक्त नाव डिसाइड नाही होत होतं मग आम्ही सर्व फॅमिली मेंबर्स बसलो इनसाइड आउट काय उलटा पुलटा पिझ्झा काय काय वेगवेगळे पिझ्झा नाव घेतले मग नंतर आला महाराजा पिझ्झा इकडून पेटंट इकडे गेलेला आहे तो हा इथे चौथा यूज होतोय बघा आणि इथे चार राहिलेले आहेत आपला पिठाचा गोळा झालेला आहे पिठाचा गोळा एकटा आपला बटाट्याचा गोळा आहे तो बटाटा मम्मी बोलते नाही बटाटो स्प्रेड केलं ना ते वा 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 त्यावरती मुदत ठेवा आता हे कसं वाटेल ना काजल खायला ठेवलेली आहे वरती आता ह्याच्यावरती परत चिजी पण हे आपल्याला वरती येईल हा येईल येईल हे पण बघायचं कारण बघायला लागतो ना बंद करायचंय ना आपल्याला म्हणून आपण ते
आता याच्यावरती परत चीज चार. बापरे, एक मांस खायला तर उठणार नाही दुसऱ्या दिवशी. एक पीस खाऊनच हे होईल एकदम. आठ आठ क्यूब्स गेले त्याच्यात. बापरे, एका रेसिपी मध्ये माझ्या हिशोबाने कमीत कमी चार माणसांनी तर खावीस ही जॉईंटली, है ना. आणि लहान मुलांनाही स्पेशली जास्त आवडेल ना. हा आवडेल. एक एक पीस द्यायचा, जास्त देऊ नका कारण आपल्याकडे चीज जास्त झाले त्याच्यात. टोटल चार चीज खाली, चार चीज वरती. आता काजल पकड. कुठे हे घे, असं कर. तो वरती सर्व जॉईन करायचे ना. आपण सुरुवातीला पोळी जास्त मोठी लाटली पाहिजे होती का, नको ना. पोळी जास्तच पाहिजे होती लाटायला, है ना, मोठी ना. हा, तुम्ही जरा मोठीच लाटा. बंद करा त्याला. असं फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवायचं आणि जेव्हा ऑर्डर असेल तेव्हा बेक करायचा द्यायचा. एक एक हे किती पडेल आपले चीजच, किती झाले, आठ क्यूब झाले चीज, है ना. मटेरियल सर्व पकडून लाटायचं काय. हो, थोडासा आपल्याला हे करायला लागेल ना. आधी सारखा करून घेते मी. हो, वा वा वा, किती आत्मनिश्चित लाटला जातोय तो. लाटायची आत्मनिश्चित शॉपिंग कशी झाली आहे त्याची. फुटायला नाही पाहिजे, फक्त फुटणार नाही ना. एकदम हलक्या हाताने असं प्रेस, हलक्या हलका नाही, जोर लावायला लागतोय. नाही फुटत आहे बघ. नाही जोर लावायला लागतोय दाबायला. आणि याच ठिकाणी जर तुम्ही मैद्याचा वापर न करता दुसरा कोणता पीठ घेतला तर हे फुटणार. कल्याण होणार. हा, मग यासाठी आपल्याला डोंबिवली कल्याण नको असेल तर फक्त आपल्याला ऐकायचं. हा, मैदाच घ्यायला लागेल तुम्हाला इकडे. आता थोडे लाटणं फिरवते हलकच. ओके, आता यानंतर काय प्रोसेस आहे याची. आता गॅस वर, आता इथे मी तवा ठेवलाय. आता त्याच्यावरती आहे ना थोडं तेल लावायचं. ओके, म्हणजे ते खाली असं चिकटू नये म्हणून. आणि असं काही कंपल्शन आहे का की नॉनस्टिक वापरायचा की नॉनस्टिकच वापरायचा. बरं झालं प्रश्न विचारला तू. तेच म्हणून पॅन तापलेला आहे आपला. हो, तापला. गॅस बारीक केलाय. आता त्याच्यावरती कसं टाकायचं माहितीये का. महाराजा गेला. आपले वजन काय भारी आहे. 3 किलो एवढा एक माणूस मी तर नाही खाऊ शकत एवढा एक. नाही काय म्हणते का, कारण की त्यात पूर्ण चीज आहे. कधी कधी जास्त चीज डिशेस पण नाही जात. बघ आम्ही आधीच इथं नाही लावून घेतली. ही इकडे होती ती ताई इकडे बसली होती रेसिपी बनवताना बनवता अशी धरली आणि पकड उठली. उठल्या बरोबर ती ताईच्याच मांडीवर पडली. इकडे लादी, इकडे बघा आमची लादी नाही. इकडे बघा ही दिसते लादी पडली. सर्व का पडली ना ती पूर्ण त्या एंड पर्यंत. आणि हे ना असं लहानपणी मला येते लागलं म्हणून ते मारके. हा काय बरं, ग्लास पाणी घेताना. अच्छा, विक्रोळीला होतो ना तेव्हा. हे काजर आमची विक्रोळीलाच पहिले राहायची पण 25 वर्ष अगोदर. 25 वर्षानंतर आली आणि आम्हाला बिल्डिंग दाखवत ही आमची बिल्डिंग. बोल आमची बिल्डिंग. 25 वर्षानंतर कोणाची बिल्डिंग. फ्लॅट पण नाही, पूर्ण बोल पूर्ण बिल्डिंग. म्हणजे बोलण्याचा अर्थ असा होता की मी तिथे राहायची. आता हे फिरवायचं आहे. इकडे मी टायमर लावले 3 मिनिटं झाले अजूनपर्यंत. मम्मी आता फिरवायचं आहे. मम्मी को जान उपर नीचे हो रहा घुमाने को. जाड आहे ना. थोडं असं असं काढून घेऊया का आधी. आता हे फिरवायचं कसं माहितीये का. हे बघ इथे बरोबर 3.5 मिनिटं झालेली आहेत. 3-4 मिनिटं लागतील वन साइडेड ला मीडियम फ्लेम वरती. आता असं हे करायचं आहे. रेडी, 1 2 3. हात भाजू नका, 1 2 3 करताना फक्त. अरे वा रे वा रे वा. आता परत तेल लावते. हे सुगंध कसा आला ना, बेक झाल्यासारखा, है ना. थोडासा तेल आहे, आता डबा बंद आहे ना. परत तेल लावलेलं आहे. आता इकडून परत मी टायमर चालू करतो. बघ ह्याला किती वेळ लागतं.
आता इथे बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत आणि तव्यावर तेल पण टाकलेलं आहे. तेल आम्ही ऍड केलेलं आहे, नाहीतर कसं ड्राय झालं होतं टोटल. सुका सुका आणि तेल तर हवंच फ्राय करायला ना. तेलाशिवाय ते फ्राय कसं होणार. आतला ते चीज आहे ना मेल्ट झाला पाहिजे ना. आता ते जरा फुगलं ना ते. आतून जरा चीज हीट झालं. आता मी फिरवते परत. ओके 5-5.5 मिनिटांनी मम्मी आता फिरवायला घेते. आता परत त्या साईडला भाजायचं ना. हे बघा आता तेल टाकल्यामुळे बघा कसं शायनी लुकांचे किती टेक्स्चर किती मस्त वाटतं बघा. परत टाकते. हे मम्मीचं इनोव्हेशन आहे ह्याला म्हण. आपण पण काजलचं नाव आहे महाराजा पिझ्झा. मम्मीने रेसिपी शोधली आणि काजलनी नाव शोधलं. शूट मी केलेला आहे. अर्धा शूट काजलने केलेला आहे स्टार्टिंगचा. आणि आयडिया द्यायला अजून 3 माणसं साईडला पण आहेत. हे 3 माणसं वेगळी, अजून 3 माणसं बिहाइंड द सीन आहेत. ते 3 माणसं कोण असेल जरा कमेंट मध्ये सांगा. हा तर महाराजा काय पिझ्झा. महाराजा पिझ्झा कुरकुरीत पण झाला. इथे परत बघा 1.5 मिनिटं झालेले आहेत. आता जिकडे जिकडे आपलं काय भाजलेलं नाहीये ना तिथे तिथे आपण भाजायचं. नाही आता फुललाय बघा फुगलं ना ते सर्व. हे बघ ओके. आता मी आहे ना एकदा ही बाजू भाजली नाही ना म्हणजे एकदा फिरवते ती बाजू भाजून घेते. म्हणजे इक्वल माझ्या हिशोबाने मम्मी अजून पर्यंत तरी फुललाय. आता इथे बघा टोटल 8-9 मिनिटं भाजल्यानंतर आपला महाराजा पिझ्झा असा दिसतोय तयार झालाय. रेडी झालेला आहे. रेडी झालाय. गॅस बंद करते आणि आता तुम्हाला काढून खायला देते एक एक पीस कापून. मेन आता मजा येणार आहे जेव्हा त्याची कटिंग होणार आहे. चला घ्या कटिंग करायला. कटिंग याच्यातच करते ना. हो चालेल चालेल कर. महाराजा पिझ्झा लँड होत आहेत. फुगलाय बघ. वा वा वा. आता त्याची कटिंग होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पिझ्झा कटरच घेणार आहे. आणि हा पिझ्झा कटर गिफ्ट आहे ना मम्मी आपल्याला. हा 10,000 सबस्क्रायबर आमचे झाले होते ना तेव्हा आम्हाला अमेरिका मधून आम्हाला गिफ्ट पाठवला होता. हा फुगलाय ते फुगलाय. इथे पकड इथे पकड तिकडे पकड. हा थंड नाही गर. अरे वा 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 वा. थांब काढा दिला काढा खेळ. अजून अजून नाही झालाय. अजून अजून एकदा फिरव. बस आता आता 4 भाग कर. आता हा इकडे पकड इकडे पकड. काय सुगंध आला. हे बघा आरामात आरामात आरामात. हे बघा काय आलं बाहेर. चीज आलं बाहेर. म्हणून तर याला आम्ही नाव दिलंय महाराजा पिझ्झा. आला बघा. अजून करू नको ना. नको याच्यावर फिरव एकदा. तुटला नाही ते. आता तुम्हाला मजा दाखवूया आपण. हा मम्मी तू तिकडनं एक पीस खेस. काजल तू इकडनं पीस खेस. गरम आहे हे बघा. गरम आहे तवत गरम आहे. वा 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 वा. हे बघा हे बघा काय. वा रे वा. हे बघा कसं वाटतं काजल. ज्यांना चीज आवडतो ना चीजी फ्लेवर आवडतो ना खायला आवडेल. आता सर्वात इम्पॉर्टंट मम्मीने तो पीस काढला पण मी हा पीस काढणार कारण त्याच्या बाजूला बघा काय. हे बघा. वा 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 वा. काय गरम आणि एवढा पीस हॅवी आहे ना तो. हॅवी आहे ना पीस एकदम. हाताला चटके वाजतात एकदम. आणि चीज हे होतो बोटाला. चीज कर हात हे होईल. पिझ्झा तयार. महाराजा पिझ्झा. महाराजा पिझ्झा एकदम रेडी राहिलेला आहे. महाराजाचा एक महाराज इकडे राहिलेला आहे. एक साईडला ठेवलेला आहे. ते बसलं नाही याच्यामध्ये. एकदम मस्त नवीन इनोव्हेशन. एकदम मस्त. आता काजल टेस्ट करणार आहेस ना. थंड झाल्यावर ते थंड पण झाल्यावर चांगलं नाही लागणार. थोडस थोडस लय गरम आहे. महाराजा पेटतील. थोडं चावून बघ. थोडं थोडं तू खाणार व्हॅज आहे. तू पण खाऊ शकते. तू खा. मी पण खाऊ. खाऊन बघाई खरंच गरम आहे. म्हणलं आरामात खावा. उद्या काही सवय नाही. पेटायच्या आतमध्ये ते कसं माहिती. आता मी पण हे टेस्ट करेल. ते चीजी फ्लेवर लागेल त्याला. आता ते चल मी माझा एक पीस घेतो हवाला. मी माझा एक पीस घेतलेला. मी पण आता मी माझा पीस घेतला. आता मी टेस्ट करतोय. हा जर घे तू. घे छोटी प्लेट घे. तुम्ही जर चीज लवर असाल आणि बटाटा कॉम्बिनेशनचा तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल तर खूप छान आयटम बनवलेला आहे. मस्त. मम्मी बोलते मेरको ऐसा. झालं चला. आता मी इकडे टेस्ट केलेलं आहे बघ. आता तू टेस्ट कर. चीजी फ्लेवर वाटतं. चीज चीज एकदम.
मस्त टेस्ट वेगळीच लागते ना, नाही भारी लागते, वाटत नाही पीठ आहे त्याच्यामध्ये, बटाट्याचं तर ते अजिबात वाटत नाही, एकदम चीज चीज एकदम. त्याच्यावरती तुम्ही ते रेड चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकला, इव्हन टोमॅटो केचप सॉस, केचप, शेजवान चटणी कशावर पण डिप करून खावा, एकदम छान आहे. असंच पण चांगला लागतोय, असंच पण चीज चीज मस्त लागते, ते बटाट्याचं कॉम्बिनेशन पण छान वाटतं त्याच्यामध्ये, है ना. एक नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, मला तर आवडली. माझ्या हिशोबाने मी तीनच खाऊ शकतो, ही हेवी आहे रेसिपी, एकदम हेवी आहे, म्हणजे चार माणसांसाठी तर हे आरामच होईल. रेसिपी एकदम छान आहे, आवडीने खायला, ज्याला ज्यांना बोलता ना खूप वेळ झाला चीजचं काय बाहेरून खाल्ला नाही, पदार्थ खाल्ला नाही, इव्हन पिझ्झा खाल्ला नाही, पिझ्झाची पण तुमची पिझ्झाची पण तुमची क्रेविंग ना हे म्हणजे ही रेसिपी ह्यांनी पूर्ण होईल. ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा महाराजा पिझ्झा, आणि रेसिपीचं नाव पण कसं वाटलं, रेसिपी पण कशी वाटली ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, है ना. आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. तुम्हाला पण थँक्यू, तुम्हाला पण थँक्यू, आणि तुम्हा सर्व बघणाऱ्यांना पण थँक्यू, आणि कॅमेरा पकडणाऱ्याला पण थँक्यू. बाय बाय.